नवाज शरीफचा केक खाणाऱ्या अवलादींकडून हिंदुत्व शिकायचं उद्धव ठाकरे यांनी फटकारलं. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफचा केक खाणाऱ्या अवलादींकडून हिंदुत्व शिकायचं का असा घणाघाती उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केलेला आहे. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पण यावेळी निशाणा साधलेला आहे. यापूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यातून विधानसभेचा शंखनाद केला होता. आज उद्धव ठाकरे यांनी पुण्यात पक्षाच्या मेळाव्यात महायुती आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर आसूड ओढले. त्यांच्या जहाल भाषणाने आता रान पेटवलं आहे. यावेळी त्यांनी अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली. ते अफगाणिस्तानचे वंशज असल्याचा टोला त्यांनी लगावला. विधानसभेपूर्वी राज्यातील अराजकारणात जहाल भाषा वापरली जात आहे. दोन्ही गोटातून एकमेकांवर जहाल टीका सुरू आहे. जसजशी ही निवडणूक जवळ येते आहे राजकीय नेत्यांच्या भाषेला धार येत आहे. महाराष्ट्र कायम अन्यायाच्या विरोधात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी शहा मोदींच्या हुकुमशाही विरोधात कोणी बोलत नव्हते. ते काम महाराष्ट्राने केलंय. आपला पक्ष हा राज्याच्या असंतोषाचा जनक असल्याचं ते म्हणाले. सर्व धर्म समभाव याने एक सत विप्रहा बहुधा वदंती यह जो हिंदुओं की विशेषता है उसी को संघ सर्वोपरि मानता है. मग हे कोणाचा फॅन क्लब आहे? मग त्या अब्दालीला विचारा. अहमद शहाचा जो वंशज वळवळतो ना इकडे येऊन बोंबलून गेला, त्यांना विचारा की हे हिंदुत्व म्हणून तुम्हाला संघ नकोय का? निवडणुकीच्या शेवटच्या सुमारास नड्डा जे बोलले होते की आता आम्हाला संघाची गरज नाही, कारण संघाचं हिंदुत्व अमित शहानं मान्य आहे की नाही हे तुमच्या समोर मी जाहीर त्या अहमद शहा अब्दालीच्या राजकीय वंशज अमित शहानं विचारतोय. हे राजकीय वंशज आहेत, त्यांचे तोडा फोडा आणि राज्य करा. मराठी माणसाची सुद्धा एकजूट आहे, हिंदूंची एकजूट आहे. जातीपाती धर्म भांडणं लावायची, समाजासमाजात भांडणं लावायची आणि स्वतःची घरं ही चांगली सजवायची, दुसऱ्यांची घरं जाळायची, त्यांच्या होळ्या पेटवायच्या आणि तुमच्या कोळ्या भाजायच्या. हे हिंदुत्व आमचं छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला नाही शिकवलं, हे अब्दाली हे तुमच्या औरंगजेबाने तुम्हाला शिकवलेलं हिंदुत्व असेल कदाचित, ज्याला आम्ही हिंदुत्व मानत नाही, ज्याला आम्ही मानत नाही. हे पुस्तक आहे, त्याच्यामध्ये अनेक देवरसांचे लेख आहेत. आणखीन एक मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतोय, हे घेऊन जा बाजू. हा आता यांना संघ का नकोय? कारण आणखीन एक पुढचं एका लेखात त्यांनी म्हटलेलं आहे की कुर्सी लोलूप नेतृत्व फार मोठं आहे पण एक चार ओळी वाचतो. आणि हे खरंच देवरसांचं कौतुक आहे की त्यांना हे दिसलं होतं की काय, तेव्हा मला माहिती नाही की असे नतद्रष्ट संघाचा उपयोग करून सत्तेत येतील आणि संघाच्या असत्या ह्याला हरताळ फासतील हे त्यांना ओळखलं होतं. त्यांनी असंच म्हणावं लागेल, कारण त्यांनी जे लिहिलेलं आहे कि सत्ता में जब आदमी आता है कुर्सी पर बैठता है तो कुर्सी का कुछ ना कुछ मोह होने लगता है और आहिस्ता आहिस्ता फिर मेरा दल यह विचार बहुत मात्रा में प्रभावी होता है और सारी नीतियां देश के कल्याण के लिए न होकर या तो खुद के लिए या दल के हित के लिए होने लगती है. किसी ने यदि पूछा कि भाई यह कोई अच्छी बात है क्या, तो कहते हैं हां भाई अच्छी तो नहीं है लेकिन करनी पड़ती है, दल के लिए करनी पड़ती है, कुर्सी के लिए करनी पड़ती है. ब्यूरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.